देवा गणराया गजबदना रे सुख दयाया प्रथमेशा देवा गणराया गजबदना रे सुख दयाया तुझा विना नाही कोणी दत्ताराम फोटो बघ फोटो अरे फोटो किती चांगला आहे पण उलटा आहे अरे ती शीर्षासन करा बसली शीर्षासन हवे अरे बघू पोरगी आणि शीर्षासन शीर्षासन करताना हो काका तुमचं वय काय तुम्ही करताय काय तुमची नाट बाळण पडायला गेली वा माझा फोटो बघताय अगे मी बघतोय ना आम्हाला पण बघू दे ना मला कळणार तुम्हाला सांगेन चल हो गावात डोंबर हे का ना करत ओ काका तुम्हाला पोहता येतं का पोहता येत ना पण पाण्यात पाण्यात का आपण भोपळा लावून नाही पोहायचं तर काय दगड लावून पोहायचं नीट पोहता येतं का अरे काका हे बघा हे बघा या बाईनं पाण्यात सूर मारलाय आणि फोटोग्राफरनं काय केलं उलटा फोटो काढला बापरे बापा
काय बघताय बाई बघताय? नाही मी फोटो उलटा बघत होतो. अरे सोन्या 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 हे बघ काय मटक्याचा आकडा आला. अरे मग हे बघ. अरे मा पूज्य क्रीडा मंत्र्यांनी मारिने पूज्य काय माननीय म्हण. अरे तेच रे तेच हे बघ ना. क्रीडा मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावातून पुण्याला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन केलंय. आपण जाऊया ना क्रीडा स्पर्धांना सरपंचांना विचारून. तिकडे जाऊन काय करणार सोन्या? खाण्याच्या आणि झोपण्याच्या शर्यतीत हा नक्की पहिला येईल. आपल्याला खाण्या पिण्यावर बोललेलं खपत नाही. आपल्या बापाचं पण आपण ऐकून घेत ना. तुला बघितलं त्याला त्याच्या बापाची आठवण येते. बघ चला 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 सगळे आपण जाऊया. सगळे आपण जाऊया. तुम्ही तिकडे जाऊन काय खेळणार? अरे खेळायला येत नसलं तर मी बघू तरी शकतो की नाही? वयात एवढं लांबचं दिसणार? सांगा बघू तिकडे काय आहे. सांगतो सांगतो. अरे ती पुजाऱ्याची शकू ना. चष्मा लावा. नको ते बघतायत. हे जरा वाचा वाचा जगात काय चाललंय ते बघा. मी जरा जातो. काय संध्याकाळी पंचायतीच्या ऑफिस मध्ये भेटू. तू कुठे चाललाय? तुला कशाला नसते पंचायती? मी सरपंच आहे की नाही बघून येतो. मग अरे काकांची नजर काय आपला तू नाही यार. काकांची नजर जाऊन दे खड्ड्यात. सोन्या कुठे चालला बघून येतो. मी झोपतो मी झोपतो. तुम्ही जा रे आईला. लाडू आहेत लाडू. जा खा रे लाडू. अग ती बघ ती शकू येते इकडे. ए थांबा ग मी पण येते तुमच्या बरोबर. नको आम्हाला उशीर होतोय. अगं असं काय करताय? एवढे एकत्र घागर भरायची. आता आम्ही कशाला? डोका येते तिकडे हिरो. सोन्या होय मग येऊ की. तो काय खातो आपल्याला? आम्हाला कशाला खातो तो? भुंगा मध खायला कमळावर बसतो. तो काही पाण्यावर बसत नाही. कोण भुंगा? कसलं कमळ? ए बायांनो काही कळेल असं बोला ना. आता आम्ही काय बोलणार? ए चल ग चल. ए शकू 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 थांब थांब. काय येतेस का पुण्याला? पुण्याला काय? पुण्याला गेम्स आहेत. गेम्स क्रीडा स्पर्धा. कोण कोण जाते? गावानं मला एकट्याला पाठवायचं ठरवलंय. आता वीरू जयदेव वामने मागे लागलेत. जमलं तर त्यांना पण घेऊन जाईन. पण तू आलीस ना तुला कशी अगदी अलगद घेऊन जाईन. बाबांना विचार. बाबा कशाला आता? मी एकटी कशी येणार? मी आहे ना. आली तीन माकडं आली. तू मधला आहे ना तू गोळ्या. इथं कशाला आलात कडमळ्याला? संध्याकाळी भेटायचं ठरलं ना आपलं. कुठे कुठे? मसणात. मग तुम्हीच भेटा मी जाते. नाही बाबाला सांग मी आहे. उपड्या घड्यावर पाणी. घडा कधीतरी सुलटा होईल. फुटेल पण सुलटा होणार नाही. शानपणा नको ना तर खाशील. काय रे काळ्या खाली. सामने तुझा भाऊ आला. माननीय बापूसाहेब आणि ग्रामस्थांनो, आजची ही विशेष सभा आपण ज्या कारणासाठी बोलवलेली आहे त्याबद्दल सोन्या दोन शब्द सांगेल. सोन्या दोनच शब्द. नमस्कार करतो. ठीक आहे. तुम्हाला नाही बापूसाहेबांना नमस्कार. बापूसाहेब ग्रामस्थ मित्रांनो, मुंबई आणि पुण्यामध्ये जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या माननीय माननीय क्रीडा मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुणांना बोलवलेलं आहे. मग असं असताना या बाबतीत आमचंच गाव माग का? याचा जाब मी आमच्या सरपंचांना विचारणार आहे. शांत व्हा शांत व्हा. हे पहा क्रीडा मंत्र्यांचं ते भाषण मला माहिती आहे. त्यावेळेला मी मुंबईला होतो. त्याला 5-6 महिने झाले. तो पेपर जुना असणार. जुना? कुणी दिला पेपर तुम्हाला? कुणी दिला? बोल कुठं आणला पेपर? बोल. मी लॉन्ड्रीतून ढापून आणलं. नेहना वाचायला दिला. लॉन्ड्रीतून ढापला? लॉन्ड्री झाली पेपर धुतात काय रे? काय
अरे 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 ऐका माझं हे बघा ऐका शांत व्हा शांत व्हा थांबा म्हणतात ना ते बघा काही हरकत नाही या वर्षी हुकलेली संधी आपण पुढल्या वर्षी घेऊ नाही पण यांना आम्हाला खेळ बघायला मिळाला असता तर पुढच्या वर्षी आम्ही भाग घेतला नसता काय पुढल्या वर्षीची जाहिरात बघायला तरी तुम्ही जिवंत असाल काय चला होते घाटात चला बघ 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 मी काय म्हणतो अशा प्रकारच्या स्पर्धा आपण आपल्या गावात भरवल्या तर शांत राहा शांत राहा हे बघा कल्पना छान आहे तुमची पण महाग आहे त्यासाठी पैसे खूप लागणार आहेत आणि ते आणायचे कुठून पैसे मिळाले तर स्पर्धा होतील सोन्या स्वतःला आवर तुला माहित नाही माझी पॉवर चुप घाबरू नका मी दिले पैसे प्रभात फेऱ्या मारतायत काय करावं अरे बाबा काल रात्री तुझे काय बोललास ते शुद्धीत होतास का म्हणजे काय जरा विचार करून बोल गावात आता आपली इज्जत जाईल कुठून आणणार आहेस पैसे इज्जत इज्जतीचा तुझा काय संबंध कोणाच्या घरासमोर गेला तर आडाड करतात तुला वामन्या विचार करतोय काय सांगतोस वामन्या तू विचार करायला लागलास अरे हा कसला विचार करणार दिवसभर खायचं आणि रात्रभर झोपायचं आपण टिका मिळून आणू पैसे आपण पुण्याला का जायचं रे पुण्याला तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस आपण उद्याच जाऊ पुण्याला पुण्याला जायचं कॅन्सल करून टाकलंय अगं पण तशीच खेळ आपण आपल्या गावात करायचे अय्या म्हणजे आपल्या गावात सामने होणार म्हणजे कांबळे आणि तेंडुलकर आपल्या गावात येणार कपिल देव पण येणार तुला बघणार आणि पळून जाणार अगं असं काय बोलतोस बेटासारखं अगं आपल्या गावातलीच मुलं खेळणार अगं नवीन नवीन गेम्स आहेत गेम सुरू होण्याआधी मी मशाल घेऊन अख्ख्या गावातून फिरणार खेळावर उजेड पडावा म्हणून अगं पद्धत तशी अगं काल रात्री सगळ्या गावांनी तुझ्या वडिलांसकट मला डोक्यावर घेतला कशाला खाली आपटायला अगं माझा निर्णय ऐकल्यामुळे म्हणजे आपण पुण्याला जायचं नाही तर पुढे पुढे काय करतेस पुण्यापेक्षा सरस खेळ मी माझ्या गावात नाही करून दाखवला तर नाव बदलून टाकीन असं आम्हाला हाक मारण्यासाठी तू दुसरं नाव शोधून ठेव चालेल सोम्या हसायला मार्ग काढा ना काहीतरी यार मार्ग काढा कसल्या फालतू आयडिया काढतो डोक्यातून काय काय रे काय प्रकरण जरा अंगाशी येणार असं दिसतंय अरे तू घाबरू नकोस रे आपण काहीतरी आयडिया काढू शाबास शाबास सोन्या आपण पैसे कसे जमा करायचे कानाखाली आवाज काढेन यायला पनवतीला होतो सावकार कोण सावकार अरे ती बघ सावकारची गाडी चालली बघ ए विरू आपण त्यालाच कापूया त्याला का अरे तू म्हातारा माहितीये ना कसा येतो काय झालं सणको येतो अरे एकदा काय मूड मध्ये असला ना नेसरडक काढून देईल काय खसकली ना तर नेसरडक काढून घेईल काय सांगतो बापरे मग तो चांगल्या मूड मध्ये कधी असतो बुवांचं भजन आहे भजन मात्र तिथे मूड मध्ये असेल तिथेच पकडूया त्याला अरे हा बोलला हा वामने हा खाण्या व्यतिरिक्त कधी कधी चांगलं बोलतो अरे वा हे मेंदूचं झाड दिसतंय श्याम सुलोचन राधेचा श्री कृष्णा श्याम सुलोचन राधेचा श्री कृष्णा तुझ्या दर्शनाची देवा लागे मला तृष्णा तुझ्या दर्शनाची देवा लागे मला तृष्णा श्याम सुलोचन राधेचा श्री कृष्णा श्याम सुलोचन राधेचा श्री कृष्णा
तुझी मना वाटे गोड वेड तुझा बासुरी से इथे फुला पाना वेड तुझा बासुरी से इथे फुला पाना तुझा दर्शनाची देवा लागे मला कृष्णा तुझा दर्शनाची देवा लागे मला कृष्णा श्याम सुलोचन राधेचा श्री कृष्णा श्याम सुलोचन राधेचा श्री कृष्णा काय आवाज लागला होता छान गायला तू धन्यवाद कान तृप्त झाले वा 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 नमस्कार सावकार नमस्कार नमस्कार माझ्या कशाला पाय पडला अरे देवाच्या पाय पडा तुम्हीच आमच्या गावचे देव तुमच्या पण पाय पडलं पाहिजे पण कोण रे तू मी सोन्या दगडू मामाचा मोठा मुलगा देवाला भेटायला आलो होतो आलो देवा अमत चौघांना वाचव रे देवा आम्ही फार संकटात आहोत देवा तुमचं काय झालं देवा आम्ही की नाही सगळे आमच्या गावची पोरं घेऊन स्पर्धेला जाणार होतो पुण्याला माहितीये रे पुण्याला पण सरपंच नाही म्हणाले मग आम्ही म्हटलं आम्ही आमच्या गावात स्पर्धा भरवतो ते म्हणाले कठीण आहे त्यात काय कठीण आहे मी पण तेच म्हण कोण बोललं तुम्ही साक्षात देवच बोलले हो पण ते होऊ शकत नाहीये तू त्यांना काय सांगतोयस त्यांना काय कळत नाही का पण सरपंचच नाही म्हणतात त्याला आपण काय करणार नाही का सरपंचाला काय कळतंय त्यातलं मी करा सुरुवात पण सरपंचाचा नकार आहे ना म्हणून सरपंच नकार देणारच कारण प्रश्न पैशाचा आहे ना आणि तो घास सरपंचाचा नाही त्याला माझ्यासारखी तालेवार माणसंच पाहिजे बघा तुम्ही उद्या सकाळी या आणि काय करू लागतील तेवढे पैसे घेऊन जा देव पावला इकडे देव पावला देव पावला देव पावला अरे वाकू शकत नाही गेला कुठे आई आई वाकला जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण मनापासून या मुलांचं बोलणं माझ्या कानावर येत आहे या मुलांचं मला अतिशय कौतुक वाटत सावकार हो नाहीतर आजकालच्या पिढीला हे देव धर्म भजन संगीत वगैरे मध्ये काही गोडी नाही हो ना बरं या वेळेला देवळात म्हणजे जरा आतीच होते नाही का या तुमच्या कार्यक्रमाला एक माझ्याकडून छोटीशी मदत म्हणून आजच्या या आरती मधले थोडेसे पैसे देतो या कार्यसिद्धीस न्यायला श्री समर्थ आहेत हो ना यशवंत
गावातर्फे मी तुमचे आभार मानतो. निघूयात. अरे वा, हा भक्ती धर्मला वाटतं इमानदार आहे. ए चले, ए चले. अहिला झोपला होता. सावकारांनी पैसे दिले. देतील ते. चल चल, मूड जायचं. चल चल चल. किती पैसे लागतील? मी सगळा हिशोब करून आणलाय. अगदी बारीक सारीक. हे चुका. 2000 रुपये लागतील. 2000? 1500 रुपये चालतील. अरे 2500 लागू दे ना. पैशाची काळजी मुळीच करू नका. पण स्पर्धा कशा फरमास छकास व्हायला पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका. आपल्या स्पर्धा अख्ख्या पंचक्रोशीत घालणार. हलकी लीला राम. काय आबा? काय आबा काय? अरे तुम्हाला काही रिधवात आहे की नाही? दारात कुत्रं आलं तरी आपण त्याला तुकडा टाकतो. अरे ही तर माणसासारखी माणसं. यांच्यापुढे काहीतरी टाका. हा अबे, आपले हे याना काहीतरी पाणी द्या. जा मनाला पाठव. हाय आबा. ते अलकी लीला राम एवढं मोठं एका मुलीचं नाव? हा नाही नाही, त्याची काय गंमत आहे. अलका, लीला आणि राम अशी मला तीन नातवंड. घरात कोण असतं याचा मला पत्ता नसतो ना, म्हणून मी आपला तिन्ही नावाने हात मारतो. घरात जे असेल ती काय. बरं हे बघा, आमचा मन्या आला ना की तुम्हाला पैसे. मन्यापर्यंत थांबतो ना आम्ही. मन्या, अरे गाढवा किती वेळ हे पैसे मोजत असतो. अरे तुझा डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे नाही का? एवढे नको. एवढे नको. घ्या ना. एवढे नको. मग किती घेऊ तुम्ही? कसाला एवढे? तुम्ही फक्त 500 रुपये द्या. लाकडी लशी आम्ही घेऊन जाऊ. हे असू दे, आम्हाला खायला होती. धन्यवाद सावकार. आमने तुझ्याकडे बघतो बघ. बरं झालं मध्ये नाक आहे, नाही दोन डोळे चिकटे. एक नाही साखर पुढे गेले, आंघोळीला गेले. आंघोळीला गेले. तू नाही करणार आंघोळ. असू दे, आम्ही बसतो तोपर्यंत. हा काना का होतो? कोण असतो? पैसे जाऊ करायचे. खायला मोरूचा मावसा. सोन्या, थांब थांब थांब. मी चढतो, मी चढतो. मग नंतर ते मी वर चढल्या. सावकाश जा, सावकाश जा, सावकाश जा. पडतील. सावकाश, सावकाश. खाली पडलं तर खड्डा पडेल. सावकाश. शाबाश, शाबाश, शाबाश. सोन्या दे की. गे, ए गे, ए गे, ए गे. सावकार, पैसे हवे होते. कशाला? खडूला. खडूला? खडू घ्यायला चार आणे खिशात नाहीत आणि एवढ्या मोठ्या स्पर्धा भरवतायत. माझ्याकडनं छदाम मिळणार नाही. स्पर्धा रद्द करून टाका. अहो पण सगळी तयारी झाली. तयारी गेली मस्त. निघा. मला मलाच मरली. चालते भा. हो रस्ता समोर आहे. एकाचं इथल्या इथे ताच पडतायत आणि स्पर्धा भरवायला निघालेत. नालायक. वरला तिकडे तोंड करून. ए वामण्या, काय जमते का? हे टोके टोके तिकडे लाव. जा जा. सावकाश जा. अरे गुंता आला, गुंता थांब. अरे वामण्या, सोने कुठे आहे? मला नाही माहित. काय रे वामण्या? ए वामण्या, स्वतःला सांभाळ. मी करतो बघ फस्ट क्लास. हे बघ. अरे काय करतो काय? अरे काय जे बिरू. अरे कुठे चालला? तिकडे सायकल घेऊन जा लावायला. ढिल्ल तुझा. हा ढिल्ल तुझा. असा आजा पुढे. नीट. अरे नीट लावरे. विरु, विरु, अरे कसा आहेस? नाही होणार. वामण्याला सांगत. चल. अरे तुझं काय झालं? ए निघाला.
अरे बाबा मला नाही जमलं, तुला काय जमणार? हे बामण्या इकडे इकडे लवकर काय लवकर आहे ना हे बघ हे बघ काय झालं हे बघ हे काय करून टाकलं टेम्पो अडकला आणि गेला हे काय करतो आणि पण कारण फुक मार मी पण झाड होईल घेऊन चल घेऊन ओ मामा तिकडे तिकडे येताना एका ठिकाणी नाही तुला लोक हॅलो सोन्या अरे अरे एखडू सरे पा घाबरला चांगला हेलपाटतोय हा हेलपाटतोय सारखा अरे तू पतंग का उडवतोय जा तिकडे जाऊन बांध जा आले सोन्या नंतर मार काय झालं ते बघ सावकार आले पैसे घेऊन आले असतील अरे पैसे घेऊन नाही आले खडूचे पैसे मागायला गेलो तो ते म्हणाले किशोर चारणे असतील ते स्पर्धा बंद कर म्हणून येडपडत आहे खडूला काय चारणे पडतात अरे तुला फळांला जर खडू वाटलं तुला अरे तर लाईन मारायचे खडू असतात 500 रुपये खर्च आहे थांब मी बघतो काय आहे ते काय काय या या राम राम सावकार राम 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 बरे झाले इथे आला ठेकणाने काय चालले तयारी तुमची अरे वा फारच जोरात तयारी चाललेली दिसते तुमची म्हणजे आंघोळ करताना कपडे काढायला सुद्धा वेळ नाही कपडे घालू नका आंघोळ छान 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 पैसे लागले तर मागून घ्यायचे हायगाय करायचे नाही स्पर्धा उत्तम झाला पाहिजे तुम्ही काळजी करू नका अरे जय आपण काय तयारी केली याला दाखव सावकार स्टेज मी बांधला मी यांनी बांधला यांनी बांधला यांनी बांधला आई चप्पल सांगतो हा म्हातारा कधी बरा असतो कधी कधी खसकलेली असते बामण्या बघ रे बामण्या सावकार बघ स्टेज कडे किती कौतुकानं बघतायत हो हो स्टेज मी बांधला मी बांधला बघितलं सावकार वा 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 अरे उत्तम तयारी केली तुम्ही माईक थोडा दुरुस्त करायला चाललाय ते होईल ते होईल अरे शेवटचा हात फिरवणं जरा चाललंय उद्या सकाळपर्यंत होईल तयार आपल्या गावची लोक आळशी आम्ही चौकच काम करत होतो उद्या सकाळपर्यंत होईल तयार उद्या आम्ही हातात ज्योत पेटवून गावभर फिरणार आणि सगळ्या लोकांना सांगणार स्पर्धा सुरू वा वा वा
हा मशाल वाला चक्कर झोपला की इथे मी पहिला 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 तोंडात छिट्टी नको बोला अहो सुरू करू का मगाशी सुरू करा म्हणून सांगितलं ना सुरू करा मंडणगड तालुका ऑलिम्पिक समितीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा अरे अरे बाबा गप्प बसा हो हो चालू करूया थांबा आता चमचा लिंबू स्पर्धेला सुरुवात होते काय 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 ते बुक्कीने नारळ फोडण्याचा घेणार आहात का नाही घेऊया ना केव्हा घेणार एका घेऊया आताच घेत आताच घेत आता यानंतर तीन पायाची शर्यत सुरू होते नारा फोडायचं कधी नारा फोडायचं हा आता बालगट हुकीने नारा फोडण्याची शर्यत केव्हा घेणार तू जरा थांबणार का सावकाराला ना सावकार हा शांत बसा शांत बसा हुकीने नारा फोडायचं घ्यायला सांगा ना हो सांगतो नाही नाही आताच सांगा सांगा ना हो आता लगेच सांगतो अरे अरे बुक्कीने नारळ फोडण्याचा आयटम घेऊन टाका ना ताबडतोब आता आता कस तुम्हाला सांगितलं ना का सगळे घाबरतात आणि बुक्कीने नारळ फोडायचं बक्षीस म्हणजे आपल्याला अरे हो वा वा काय बॉडी आहे अरे बक्षीस तुला तर आता यानंतर सावकारांच्या सांगण्याप्रमाणे बुक्कीने नारळ फोडायची शर्यत मला फोडायचं ए अरे हे काय अरे वाली बाग दुसरं आता सुई दोऱ्याच्या शर्यतीला सुरुवात होते ओ मास्टर अहो अजून कसे आले नाहीत हे लोक सुई दोरा होणारे आता बोला अहो मगापासून मी पण तेच बघतोय अहो मग बघा ना कोणीतरी येईल कोणी नाही येते असं काय बक्षीस जाईल ना जाऊ दे बक्षीस आ, 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 आ,
याला कोणाची का तू? मी वय नामदेव मामा है ना, त्याच्या बलदेव दादाची। रामदेव बलदेव मामा पहिल्यांदा बघितली गावात। आता तुम्ही जाऊन बघताय का मी जाऊ? थांबा थांबा मी जातो। कसे वाटले खे? खरच खूप छान। मग गाड्यांची कुठे गेले होते हे? ए पोस्टमन इकडे 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 इकडे। मला एक सांग, दिल्लीहून राष्ट्रपतीचं माझ्यासाठी काही पत्र आलंय का रे? नाही। हो पण सुधाकरची मनी ऑर्डर आली आहे मुंबईहून। हा आणि त्यात लिहिलंय चकू कशी हा? सांग चांगली आहे, रक्षाबंधनच्या दिवशी बोलवलं आहे। मोठा सुधाकर मुंबईला जाऊन पैसे कमवतो, काय समजतो काय स्वतःला? जळतोस कशाला? तू पण मुंबईला जाऊन पैसे कमव आणि मनी ऑर्डर पाठव आणि त्यात लिही शकू कशी आहे म्हणून। हे लिहिण्यासाठी तरी मला नक्कीच मुंबईला जायला पाहिजे। आणणार का? हो ये बाबा ये सुधाकरची मनी ऑर्डर वाटत। तारीख कधी चुकायची नाही। हे पैसे घ्या पोहोचून घ्या। अरे बाबा तू का कमी देणार आहेस? बोल सही कुठे करू? इकडे करा। येता ना। मी ठीक आहे, तुम्ही प्रकृती सांभाळा। आईला नमस्कार। शकू कशी आहे? मी जरा पैसे देवापुढे ठेवून येतो। ऐकलं का? हो आलो, पैसे ठेवून आलो देवापुढे। अण्णा खरच नशीबवान आहेस तू, फार गुणी मुलगा आहे तुझा सुधाकर। अरे तुझ्या सोन्याला सांग ना मुंबईला जायला। मुंबईला? अरे साधक तालुक्याला जा म्हटलं तरी जात नाही तो। त्या तिघांची संगत सुटायला हवी ना। असो ज्याचं त्याचं नशीब असत। बरं अण्णा चलतो मी। परमेश्वराची इच्छा। पानं घ्या। आता आल्या आल्या त्याच्यावर रागवू नका, चार घास खाऊ दे त्याला। जेवायला लाज कशी वाटत नाही त्याला? अहो असं काय करता, त्याला समजावून सांगितलं तर त्याला समजेल। मी सांगते त्याला, तो जाईल मुंबईला। समजावून सांगायला जागेवर आहेत ना चिरंजीव? आता येईल तो रात्री गिळायला आणि झोपायला। काही बोलायला जावं तर हे सदैव कामात। बापाला भेटायला लाज वाटते ना। गाडीचं काम नाही, घडीची फुरसत नाही। फुरसत फुरसत काय घेऊन बसलाय? सवड मिळाली म्हणून जेमतेम जेवायला आलोय। या आई भाजीवाड। त्यांच्याकडे काय बघतेस? इथे भूक लागली मला। भाजीवाड तू वाढ वाढ त्याला, भाजीवाड भाकरी वाढ, काय लागेल ते घाल त्याला। वंशाला दिवा एकच आहे तो। काय मस्का लावतोय? या आई कांदा दे। त्या सुधाकरची मनी ऑर्डर आली असणार। हा तुम्ही बोला, मुंबईला का जात नाहीस? पैसे का कमवत नाहीस? आम्हाला मनी ऑर्डर का पाठवत नाहीस? बोला पाठ आहे। अरे वामन्या, अरे सुधाकर सारखा सामान्य मुलगा, अरे तुझा बरोबर इथं, अरे तो एकटा जाऊन मुंबईला पैसे कमवतो आणि तुला जायला काय झालं रेडिओ? मी एकदा सांगून ठेवतो, जेवताना कटकट नको। मी मुंबईला जाणार नाही म्हणजे जाणार नाही। तू मुंबईला जाणार नाहीस? नाही गेलास तर लक्षात ठेव। काय करणार काय करणार तुम्ही? सांगितलं ना तुम्हाला एकदा, मी मुंबईला जाणार नाही। अरे पण अडचण तरी काय तुझी? पैसा नकोत लॉन्च काय माझ्या ह्या ह्याची फुकट नाही ना। अरे बाबा पण मी पैसे द्यायला तयार आहे ना उतारायचे। बस झालं बस झालं, आता मला झोप आलेली आहे, जे काय बोलायचं ते उद्या बोलू। तुमचा उद्या उजाडणार कधी? आजच बोलायला हवं। तो एकटा जाऊन चार पैसे कमवतो आणि तुम्हा चौघांना एक पैसा कमवायची अक्कल नाही। ओ बाबा सकाळी बोलूया ना, मला तर झोपू द्या। झोप उडलीस आमची आणि झोपतोस कसला? ए आई बाबाला सांगा मी खरोखरच घर सोडून जाईन। हा मग तुम्ही बसाल बोंबलत, माझा बाळे गेला कुठे, माझा बाळे गेला कुठे? पेपर जाहिरात दिलीत ना तरी परत येणार नाही। हा चालता हो आता नाही सकाळी। अहो असं काय करताय? अहो खरंच घरातून निघून गेला तर आपण काय करायचं? अगं असला दिवटा असण्यापेक्षा नसलेला बरा। अहो काय बोलताय? आपण सकाळी बोलूया ना या विषयावर। तुमच्याशी बोलायचं तरी कधी? दिवसभर तुम्हाला बोलायला वेळ नसतो। बरोबर। जेवताना बोललेलं तुम्हाला चालत नाही। बरोबर। झोपताना बोललेलं तुम्हाला खपत नाही। बरोबर। आणि मी झोपल्यानंतर मला बोलता येत नाही। बरोबर। कानफटात मरीन। आई आई आटप लवकर, चल ग लवकर आटप ना, तुला म्हणजे वेळेचं महत्व नाहीये। तू बघ तू बघ सूर्य डोक्यावर आला। हा बघ आटप ग लवकर। हा बसत येतो आई।
वैशाई पाव ग गुणी आहे माझं बाळ, बाबांशी नीट वागत जा, त्यांना त्रास देऊ नकोस. त्रास त्यांना? मुंबईला जायचं मी, नोकरी करायची मी, मनी ऑर्डर पाठवायची मी, आणि त्रास त्यांना? त्रास मला होणार आहे ग? नाही रे, तुझी काळजी वाटते. आई आई आई, तू जराही काळजी करू नकोस ग. मी एक दिवस चौधरी श्रीमंत होणार आहे. ओ श्रीमंत, कुठे चालला तू केवढे पंकायला? बाबा तुमच्यासाठी प्रसाद आणलं. घ्या, काय खा, तूच खा, तूच खा. मी सांगतो बाबा, असं कोणी सकाळी कामावर राहत असेल ना, तर असं मध्ये बोलून कामाचा सत्यानाश करू नये. एक आरोपी म्हणून तुम्ही मला परत विचारू नका. कुठे चालला? आल्यावर सांगतो. केव्हा येणार? जेवला तुझ बरोबर आहे. अच्छा काय बघतो, कपकोळता का तू? काल शेतात जाऊन काम केलंय हो की नाही? हो बरोबर आहे. काय केलं शेतावर जाऊन? नांगरणी केली शेतात जाऊन. नांगरणी केली? फाळी इकडे होता तरी आपलं वामण्या ना, वामण्या वामण्या सांगत होता की नांगर हलक्या लागतो म्हणून. मग असं कर, आज तो नांगर घेऊन नांगरायला जा. आज शक्य नाही, शक्य नाही, काम आहे मला भरपूर. हे बघ, तू असं कर, तू मुंबईला जाऊ. मुंबई शक्य नाही. शक्य नाही, मी आई समजाव. नाही शक्य नाही, आई समजाव. नाही शक्य नाही मुंबईला जाणं. छे 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 छे, कसं काय होणार आहे या पोराचं काही कळत नाही बुवा. एक दिवस श्रीमंत होणार आहे तो. आओ आओ, भीक मागायची पाहिजे भीक. असं येड्यासारखं काय करतोय? बहुतेक बापाने शिव्या घातलेल्या दिसतायत. नाहीतर काय, टांगर दोर फळा दोर मुंबईला जा. अरे माझ्याकडे पण हीच कटकट, मी साफ सांगितलं जाणार नाही. तिकडे काम करावं लागेल हो की नाही? मी जरा वेगळाच विचार करतोय. कसला? गावात राहून आपल्याला कोणी कामधंदा देणारच नाहीये, बेकार राहणे, लोकांच्या शिव्या खा, त्यापेक्षा मुंबईला गेलेलं काय वाईट आहे. आणि सगळेच जर जाणार असतील तर आपण वामण्या. तुम्ही निघा. तुझं काय? नाही आपण नाही बुवा. असं काय करतोस, लहानपणापासून आपण एकत्र राहिलो, चल ना. अरे तिथे गेल्यावर मला पोसणार कोण? लहानपणापासून तुला आम्हीच पोसलंय. खरंच पोसणार कोण? बॉडीगार्ड म्हणून उपयोग होईल. सामान उचलायला? ऐकतोय ऐकतोय. नाही सामान उचलायला दुसरी माणसं आहेत. चलो इस बात पे हो जाए चाय. चलो आतापासून पोसायला सुरू. चार गरमागरम चाय वाला मलाई मारके. ए आधीचे पैसे टाक, नंतर चहा मिळेल. ए पळून जातो काय? मग गेलात तर बरं होईल. कपाशी धुवून देऊ का? तुम्ही त्याच लायकीच्यात. हे कुणाला कपाशी धुवायला लावतो? या गावच्या आधारस्तंभांना, या चौकडीला? चौकडी कसली? चांडल चौकडी. ए चल आवाज करू नको, चहा दे चल. अरे तू जन्माला आलास तेव्हा काय पैशाचं घाटवडं घेऊन आला होतास? आणि इथं कमवलेला पैसा मरताना काय वर घेऊन जाणार आहेस? अरे संत महात्म्याने म्हटलेलंच आहे, लक्ष्मीचा मोहटाळा. पडू नकोस. आता चहा देतोस का? चहा बुडू देतो देतो. म्हणून तर मुंबईला घेऊन चाल. म्या गीत्या घे 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 घे, उधारीचा चहा बिंदास पी घे घे. सव्वा चार वाजले, तुझ्या चेहऱ्याकडे बघून सांगतो नक्कीच सव्वा चार. हा चेहरा दिसतो मला आता कसा. जर पाणी द्या एक घेरे घे, कोणतरी गावठी दिसतोय. इथं सुधाकर कुठे राहतो? सुधाकर सुधाकर पाण्यात बुडून मेला. सुधाकर. अरे सुधाकरच आहे. सुधाकर तू ये ये, बस 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 बाबा, चांगले कपडे घातले. अरे आणखी रे क्या बनव रे. ए पहिले पैसे टाक. अरे आता झालाय तो, देईल पैसे तो. अरे एवढी वाईट परिस्थिती आहे तुमची. अरे इथे काय करता काय तुम्ही? आम्ही ते हा आम्ही तिघ जण दिवसभर मेहनत करतो आणि रात्री याला खायला घालतो. आणि तू काय करतोस मुंबईला? नोकरी. काय सांगतोस काय? ए आम्हाला मिळेल का रे मुंबईत नोकरी? अरे इथे बसून तुम्हाला मुंबईत कोण नोकरी देणार? ते तर आहे. त्यासाठी मुंबईत यायला हवं. हा आम्ही कधी जाणार मुंबईला? अरे मी नाही गेलो, तिथे जाऊन कष्ट केले, मेहनत केली म्हणून तर एवढा मोठा झालो. अरे मी गेलो त्यावेळेस एकटा होतो, तुम्ही तर चौघे आहात, एकमेकांच्या मदतीने काही करू शकाल. पण आम्हाला नाही जमलं तर? नाही जमलं काही तर या माझ्याकडे. हा माझा पत्ता. अरे वा पत्ता, तुझ्याकडे फोन सुद्धा आहे ऑफिस मध्ये? ती मोटरसायकल तुझी का? मग माझीच ती. वा 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 वा, हे मराठीत पत्ता लिहून घे नंतर. अरे बघ हे ती मोटरसायकल मी चालव का रे? ती मोटरसायकल आहे, सायकल नाही. टेम्पो झाडाला टेकून झोप. चल चल चल, मला शिकवतोय. अरे असे किती चालवले चावी दे रे. अरे यांना दाखवतो. बरोबर दाखवतो. हा सुहाना सफर स्टार्ट कर जरा. चल
गेली गेली मोटरसायकल। जय जय काय झालं तुला? बस बाबा काय? अहो बाबा बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचंय। हे बघ मला ज्यावेळी तुझ्याशी बोलायचं असतं त्यावेळी तुझं उत्तर काय असतं? मला वेळ नाही। तेच माझं उत्तर आहे। नाही बाबा मी काय म्हणतो? काही म्हणू नकोस। नाही पण मला काय बोलायचंय? काही बोलू नको। अरे अरे कोणाला म्हणतोस? बाबा मला थोडे पैसे। पैसे? पैसे? अरे पैसे कमवायला मुंबईला जा म्हणून सांगितलं तर भीक मागायला इथं थांबलाय। त्याच्यासाठीच पैसे हवेत? भीक मागायला? नाही 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 मुंबईला जाण्यासाठी। मुंबईला? अरे अरे बाबा काय बघताय? काही नाही, सूर्य कुठे उगवला ते बघतोय। पूर्वेलाच आहे। होय बघा ना। हे बघ काय ते? अरे तू तिघांची संगत सोडलीस किती बरं झालं। आम्ही चौघेही मुंबईला जाणार आहोत। चौघे? तुला एकट्यालाच पैसे मिळतील फक्त। चालेल बाबा। चालेल मग चलात। आईच्या फोटोला नमस्कार कर, तिच्या आत्म्याला किती बरं वाटेल। बाबा हे
ए शेकू माझी वाट बघत होतीस ना सोनिया मला रात्रभर झोपच नाही आली बघ तरीच काय तरीच मी म्हणतोय आता झोपेल मग झोपेल आता झोपेल मग झोपेल का रे मला तुझ्या स्वप्नात यायचं होत ना चल काय तरी तुझं नशीब पण कसं आहे बघ ना रे मला प्रेमाचा साक्षात्कार झाला तोही इतक्या उशिरा आणि तू आता मुंबईला चालला ए मी मुंबईला काय कायमचा जात नाहीये ए पण तुला जर माझी आठवण आली तर तू काय करशील इथे असून रडत बसून पोटभर ए पण तू काय करशील रे मी आठवणच काढणार नाही काय अग आठवण काढायला आधी विसरावं लागतं आणि मी तुला विसरणं शक्य नाही काय रे मुंबई कशी हा पण लोक म्हणतात जगात असं दुसरं शहर नाही लगबगाट लखलखाट जादुई नगरी भुलभुलैया नगरी अय्या पण कोणी काही म्हणो माझ्यासाठी मात्र फक्त सोन्याची मुंबई मुंबई जवळ जवळ ए कुठे झाला अरे पाण्यात पडशील नळ्यातला बाहेर येशील मागो आहे अरे वा वा तेवढं पाणी आहे ना बाबा मागर वामने मागर आहे तू बोट बघ बोट बघ चला चला विचारा ड्रायव्हरला विचारा चला ए वामने सावकाश तू पाण्यात पडलास ना तर मुंबईला पुरेल चल तू लवकर चल लवकर चल चल ड्रायव्हरला विचारूया चल 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 ए सावकाश सावकाश ओ ड्रायव्हर ड्रायव्हर मुंबई ना नक्की ना मुंबई नाही ना चौकाच चौकाच बामण्या चौकाच आदर आदर पाण्याचं नाही रे बाबा लागते ते काय ते बघ ऐ चवास खरं बामण्याला बांधून ठेवला चला बाबा आलो एकदा तर मुंबईला या 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 लवकर या लवकर या लवकर आपली मुंबई पडून घेतो याला कुठे न्यायच्या लायकीचं नाही या तुझं काय चाललंय माझं काय चाललंय अरे आपल्या कर्मभूमीत आलो पाया पडायला नको तू पण पाया पड मी स्वतः पडून गेलो पाय काय पडणार बामण्या पड 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 जमीन तोकडी पडते हाव काय रे संतोष आहे रे आनंद आहे रे आयरे आयरे काय बोलतोय त्याचं आडनाव नाव आयरे हे त्याच्या वडिलांचं नाव संतोष आयरे मुलाचं नाव आनंद आयरे ते गडू मध्ये तीन दगड टाकून हलत ना गुडू 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 तसं बोलतोय तो अरे मुंबईत मराठी बोलणारा कुणी आहे का यांना स्वप्न दत्ता येणे माहिती पुणे झाले काकद बे लेट आर दे काय बोलला कानपड्यात देऊ का रे मला जर कळलं तर तुला सांगितलं नसतं सोन्या या आईला आला आपण चुकलो काय रे नाही माझ्या सोन्या परत परत पोटावर आपण नको ना भूक लागते हा सदा उपाशी असतो एक तर मराठी माणूस सापडत नाहीये काय झालं काय काय नाही त्याला तरी विचारतो काय बोलतो तेच कळत नाही ही मुंबईच आहे ना मुंबई मराठी मराठी यु नो यु नो आय ऑल्सो नो सोनिया काय करायचं वामण्या काय म्हणाला तो अरे अच्छा वामन दादाला पाठव म्हणाला हा सोनिया इथं कोणी मराठी बोलत नाही का रे बोलते ना काही लोगा बोलते किती लोगा बोलते ल मराठी ऐकल्यासारखं वाटलं का तुला हे काय ते बघ मी बघतो नमस्कार नमस्कार जय श्री कृष्ण तुम्ही मराठी बोलता अरे लो कमाल छे अच्छा तुमचं नाव कमाल शेठ कमाल शेठ नाही माझ्या ओरिजिनल नाम तसा ठाकर सी आहे पण इकडे काय मुंबई मध्ये ठाकरे जास्ती चालते सगळा घाबरते नामला तर ठाकरे पण मराठी येणार कोणी आहे का आहे ना अरे मी जे ना एवढा चांगला मराठी बोलतो कमाल आहे आणि माझे पेक्षा पण चांगला बोलणारा मुंबई मध्ये केवढा पडलेला आहे पण आम्हाला इथे मराठी माणूस कुठे भेटेल भेटेल नाही बोलते मिळेल बोलते बरं बाबा मिळेल पण कुठे मिळेल मराठी गिरगावला मिळेल नाही तर दादरला मिळेल आणि गुजराती शेअर बाजारला मिळेल टॅक्सी का थांबला चल चल हो काका सामान ठेवा टॅक्सी साहेब नमस्कार काय हवंय मदत हवी आहे कसली आम्ही गावावरून आलोय ओळखीचं कोणी नाहीये कामधंदा नाहीये खायला काही नाही हो यातलं काय बी मिळणार नाही एवढा मोठा बोट कशाला लावून बसलाय हा बोट तुझ्यासाठी नाही एवढा मोठा बोट तुमच्या एकट्यासाठी ए आता जातोस का खाऊनच जातोस 500 रुपये जाईल यांच्याकडे बघ हवालदार साहेब चिडलेले दिसतात मी विचारतो थांब काय पाहिजे आम्हाला नोकरी मिळेल का किती शिकलाय लिहिता वाचता येते कोण नोकरी देणार तुम्हाला हवालदारची पण नाही मिळणार ए आता जात आहे की टाकू वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रमा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
chipak chipak boom 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 सोनिया की मुंबई नगरी ओ सोनिया की मुंबई नगरी आहो पधार तेरी चंदेरी नगरी सारी एक रुपया मधे पधार शहरत किमया न्यारी रुपेरी चंदेरी नगरी सोनिया की मुंबई नगरी ए सोनिया की मुंबई नगरी झोपडपट्टी श्रीमंतीची अनगरीची इथं अशी जमते कट्टी हँगिंग गार्डन वरून दिवे बघा हो राणी तहा मणिहार लक्ष्मी पुतांचा शहर बाजार तस विद्येच माहेर कोर्टा मध्ये कोर्ट हफीस उद्योगी माया नगरी अशी लाडकी मुंबई माझी अशी लाडकी मुंबई माझी रंगीली दरतारी सोनियाची मुंबई नगरी सोनियाची मुंबई नगरी अरे कष्ट करायला पाहिजे कष्ट कळलं का कोणीतरी मराठी म्हणून हाकमार हाकमार आजोबा आजोबा आजोबांच्या कानपूर मध्ये स्ट्राईक आहे जवळ जायला पाहिजे चल 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 लवकर चल आजोबा नमस्कार आजोबा हा तुम्ही आजोबा काका म्हणा काका काका नाही काका काका काय फरक काय पडतो मला सगळे काका म्हणतात अच्छा म्हणजे तुम्ही गावका का आहात का तसं म्हणावं एक गमत सांगू नको आधी आमची गमत आहे का गावात ओळखीचं कोणी नाहीये काम धंदा नाहीये राहायला घर नाही हो कोणी घर देत का घर एका वेळी एकच प्रश्न बोला तुम्ही आम्हाला घर द्याल देणार हसले म्हणजे देणार गमत आहे का सांगा आता घर मिळतं म्हटल्यावर काय असाच मी भटकत होतो बाजारात अच्छा अच्छा एक जुना दिवा दिसला चल म्हटलं घासून बघावा म्हणून घासला तो आतून एक मोठा राक्षस बाहेर आला अच्छा आमच्या वामण्यासारखा याच्याही पेक्षा मोठा बापरे
आणि मला म्हणाला काय बोल मेरे आका आका मग तुम्ही चिडला असणार खरसावला त्याला म्हटलं मला काका म्हण मग म्हणाला तुम्हाला काय पाहिजे ते मागा अच्छा नंतर अंगावर भारी पैकी सूट आला आयुष्यात पहिल्यांदाच घातला होता लग्नात नव्हता घातला मी लग्न केलंच नाही झालंच नसणार तेच ते तेच ते नंतर मग एक दोन चार पैक अधून सकाळ रात्रीच्या मध्ये नंतर गोमांतक हॉटेल मध्ये छान पैकी जेवण मस्त जेवले आणि मग एकही धक्का न खाता सबंध शहरातून झकास पैकी फेरफटका चालत मर्सिडीज मर्सिडीज काय असत ते गाडी हा गाडी आहे वा 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 हे काय झालं झोप आली चला जाऊया गंमत अजून चालूच आहे मी त्याला म्हटलं मला झोप आली या थोरा मोठ्यांच्या पुतळ्या शेजारी मला एक छानदार टुमदार बंगला बांधून दे एसी लावून मी झकास पैकी झोपतो मग ठारकन कानपटात दिली कोणाच्या माझ्या मला म्हणाला या मुंबई शहरात तुम्हाला राहायला जागा देऊ शकलो असतो तर मी दिव्यात कशाला राहिलो असतो बोल मेरे आका तो नाही तो शहाणा आहे तुम्ही सगळे मूर्ख आहात एवढं मात्र खरं या मुंबईत राहायला जागा मिळणं कठीण मग आता आता जोडा आहेत मागा भी का चला चला काय रडत बसलीये पोराची सारखी आठवण येते हो पोरगा एकटा घराबाहेर कधी पडला नाही आणि तुम्ही थेट मुंबईला पाठवलात खाण्यापिण्याचे हाल होत असतील हो तुम्ही त्याला परत बोलवा हो तो घरात असला की घर कस भरल्यासारखं वाटत स्वयंपाक करताना सारखी त्याची आठवण येते 25-30 भाकऱ्या दोन टोप भात भाजी डाळ काय काय करायला लागायचं त्याच्यासाठी आणि तुम्ही दोन भाकऱ्या सुद्धा खात नाही हे बघ तू जेवघा 15 दिवसात काय मरत नाही पोरग असं बोलू नका नाहीतर काय असं बोलू नका जेवण्यासाठी काय वाटेल ते करेल तो समजलं हा ते सगळं खरं पण तुम्ही त्याला एकदाच बोलवून घ्या बघू इकडे मला आठवण येते सारखी कसा आहेस रे आता तर गाड झोपला होता ना चढण्याचा वासाला लगेच उठला काय कामाचा पडतोय तसा नाही उठायचा थांब काठी घाल मोठी काठी घाल कशासाठी एवढी उठा रात्रीला जेवायचं ना पैसे नको जा त्याला मदत करा चार पैसे कमवा जा 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 सगळं बसन थकलं असेल मी मदत करतो काहीतरी ते चालवता येईल का नीट हा नीट धन हा चल अशी चालव चांभाळ ना जाऊ दे रे आणखीन मार खाल्ला तर आणखीन खायला मागेल
अरे वा घोड्यावर बसायचे किती पैसे? पाच रुपये. पाच रुपये बसणार का? नको नको नको, आमचा बाळ जरा मोठा आहे, ते घोड्यावर बसू शकणार नाही. घोडा त्याच्यावर बसू शकेल. काय साहेब हे तुला जेवायचंय? जेवायचंय? चल माझ्या बरोबर चल. तुला जेवायचं ना? अरे थांब 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 थांब, तुला घोड्यावर बसायचं ना? घोड्यावर बसायचं ना? अहो घोड्यावर बसायचे पाच रुपये, हत्तीवर बसायचे दोन रुपये. आता दाखवतो तुम्हाला बघा, हे पाठीवर घे, पाठीवर घे. आता घोड्यासारखा पळ जेवायचं ना? पळ 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 पळ. हत्तीवर बसायचे दोन रुपये, हत्तीवर बसायचे दोन रुपये. नाही काय, दिवसातून दहा राऊंड तरी मारावं लागणार. रान फूल मी झाले रान फूल ग, रान फूल मी झाले रान फूल ग, रान फूल मी झाले रान फूल ग. रंगात रंग झाले सूर प्याले सावरे ना थोल ग. रान फूल मी झाले रान फूल ग, झाले रान फूल ग. काय म्हणताय? नाही तर काय, तुम्ही मला सांगा, अहो एकाल तरी काम करायची अक्कल आहे का? अहो तेच तर नडतंय. अहो आधीच आमच्या वामन्याला खायला लागतं भरपूर, त्याला कोण देणार? सोन्याची मला तशी अजिबात काळजी नाही, तो घेईल सगळ्यांना सांभाळून. तसा हुशार आहेस तो? हो, पण नोकरी धंद्याचं काही जमायला हवं ना. हो पण पत्र तर पाठवायचं, गेल्या बरोबर मनी ऑर्डर पाठवतो म्हणाले होते. अहो मनी ऑर्डर तर सोडा हो, साधी खबर नाही. तसा आमचा सोन्या मानिये
नोकरी धंद्याचं पक्क झाल्याशिवाय अजिबात कळवणार नाही तो. अहो तोपर्यंत आपण काय करायचं? वाट बघायची. दुसरं काय करणार आपण? परमेश्वरा, अरे काय लिहिलंयस या पोरांच्या नशिबात तुझं तुलाच ठाऊक रे बाबा. तू आहेस काय बामण्या? तू बघू नको, तुझ्या मापाचं नाही मिळणार. माहिती काय रे, तुमची काय बापटगिरी चालली? नवीन शब्द शिकलो इकडे, बापट म्हणजे अर्धा. हा काय नाही, मला भूक लागली, मला जेवायला पाहिजे. बापट बापट ना फुल फुल कुठलं मोगऱ्याचं फुल, गुलाबाचं फुल? हे बघा, तुम्ही मला इथे आणलं ना, आता माझी जेवणाची व्यवस्था करा, नाहीतर मी चाललो. सोने याला जाऊ दे. तू गप जरा, गप गप. आपल्याला कळत नाही ना आपण गप्पा बसव. मी आहे ना, जेवणाची व्यवस्था मी करतो. थोडे पैसे आहेत, तुम्ही पुढे वा, मी आलो. चला चला, या बाळाला सांभाळून घेऊन जा. बाळाला बापट भाग मिळतो का बघू. नमस्कार मालक. ते चार राईस प्लेटचे किती पैसे? 60 रुपये. 60? बापट किती? चले बापट वगैरे बाहेर चाल. असं काय माझं ऐकून येणार? चले बापट. ए बापट, काय समजतो काय तो हॉटेलवाला साला? तुम्हा तिघांमुळे आपल्या चौघांना भिकारी समजला तो. तरी मी तुला सांगत होतो जरा नीट राहत जा म्हणून. याच्यामुळे आपण एक काम करूया, आपण तालुक्याची आयडिया करूया इकडे. नको नको बाबा, मार पडेल. नको. अरे तालुक्यात आपल्या सगळ्यांना ओळखत असताना सुद्धा कधी मार पडला नाही. मग आपण काम करू. दोघं दोघं मिळून जेवायला जाऊ. तुम्ही दोघं, आम्ही दोघं. नाही, मी नाही तुझ्या बरोबर. अरे तू पहिला जेव. नाही पण मला भूकच नाही ना. मी जेवेपर्यंत तुला भूक लागेल. चल चल. क्या चाहिए? एक, दोन, तीन, चार राईस प्लेट ला. चार त्या राईस प्लेट. एक, दोन, तीन, चार. लवकर चहा मागव आणि बिल मागव. एक चाय. ए चाच बिधान, चाच बिधान, चाच बिधान. अरे वा चाच बिधान, लवकर रे बाबा. आता कस चाच बिल जा. ₹85. ओ मालक, हे चहाचे 85 रुपये कसे काय? बिचारा ए इधर आ रे. काय काय बिल आहे? ओ काय ना उसका दोस्त. नाही नाही दोस्त नाही, माझा कोणी दोस्त नाही. मी फक्त चाय चाय बिल चाय. हे काय 3 रुपये? 3 रुपये. मी जाऊ. चल जा. वाचलो. काय ग, काय झालं हसायला? काही सोन्याचं पत्र आलं का? काही नाही ग, त्याची आठवण झाली. आज 1 महिना झाला त्याचं पत्र नाही, काही नाही. कुणास ठाव काय करतोय तिकडे? आता जर का त्याचं पत्र आलं नाही तर मी जाणार त्याला मुंबईला शोधायला. मला वाटतं सोन्या, आपण परत जाऊया गावाला. आणि गावाला जाऊन काय तोंडाला शेण बसून घ्यायचंय? ए त्याच्या बोलण्यात तथ्य आहे, कळलं? तू जर सोने अशी हार खाल्लीस तर आम्ही बघणार कोणाच्या तोंडाकडे. हारणे आणि जिंकण्याचा प्रश्न नाहीये, सत्य परिस्थिती सांगतोय मी. अरे पण आता करायचं काय? त्याचाच विचार करतोय मी. सोन्या काय झालं? हा बघ, आईला सेम तुझ्यासारखा दिसतो. अरे मला माहित आहे तो लक्ष्मीकांत बेर्डे आहे. तो लक्ष्मीकांत बेर्डे आहे ते आम्हाला पण माहिती आहे, पण दिसतो तुझ्यासारखा. अरे त्याला मी काय करू? आयडिया काय? मी काय बोलतो, त्याला तो सिनेमात कामे मिळू शकतात, तुला का नाही मिळणार? असं कोण म्हणत? मी बोलतो. कानाखाली आवाज काढीन, पाच झाले भंगस. आता तावावरून मुंबई झालं, तू फक्त भंगस करत आलोय. कधी सिन्सिअरली विचार नाही केला कुठल्या गोष्टीचा. आपण चौघ एकत्र राहून मला नाही वाटत आपल्याला कामं मिळतील. आजपासून मी ठरवलंय प्रत्येकाने आपलं नशीब आणि कसं पणाला लावून वेगवेगळ्या मार्गाने जाऊन पैसे कमवायला शिकलं पाहिजे, आणि याची सुरुवात आजपासूनच करायची. आज संध्याकाळी 6 वाजता आपण याच ठिकाणी परत भेटू. मंजूर? मंजूर. मंजूर. आणि हे बघा, आज जर का आपल्याला यश मिळालं नाही
तर आपलं मुंबईत जाणं कठीण आहे. सगळ्यांना गावाला जावं लागेल. ओके, बेस्ट ऑफ लक. कुठल्या देशाला? मरू दे, आपल्याला काय करायचं? अहो साहेब, कोण खोळमले? काय झालंय? अहो अहो बघा, कोणतरी घेऊन चाललंय मला. अहो वाचवा वाचवा, आबा कुठे घेऊन चालला? नमस्कार लक्ष्मी साहेब. लक्ष्मी आहे मी? लक्ष्मी नाही, असं काय करताय? मी गावावर आलोय. कमाल करताय तुमचा एवढा गमतीदार स्वभाव. तुम्ही आमची चेष्टा करताय? कसली चेष्टा करताय? सुट्टी नाही का केलं रायगडला पूजा पवार बरोबर? ऐकत खरं मध्ये विलन येऊन तुमची धुलाई करतो. गार्मेंट मध्ये कामाला आहे का? गार्मेंट नाही, जे शूटिंग करतो आपण, जे आता शूटिंग करणार आहोत ते सगळं चिटिंग करून करायचं. कुठला चिटर माणूस आणला? कमालच केली तुम्ही. अहो चिटिंग नाही, शूटिंग करायचं आता. हे रेडी ना मोहन, रेडी ना? आम्ही बाळासाहेबांना सांगून येतो. थांबा, काय लावते घाण वास मारतीची? थांबा, अहो अहो अरे कुठे फसलो? काय करता? बाद झालं की आता? हा ब्रश, ब्रश कशाला? आरसा आरसा मागून नका. मागून साहेब कसली मस्करी? आयला कुठे फसलो? कोणा रेडी आहे का बघून? कसला शॉट? अहो शॉट, अहो थांब, मला एकटा सोडून कुठे चाललंय? थांब. अरे भूत बघितलं रे, पळत का सुटलास? मला काय कधी बघितलं का? काय नाही पाहिलंय पण. आज आज काय झालं? आज तर आतमध्ये ऑलरेडी. ऑलरेडी आतमध्ये? डोकं बिकं फिरलं का? काय बोलतो तू? आज तर दोन दोन बघतोय. काय दोन दोन बघतोय? आतमध्ये आहे ना. कोण आहे? लक्ष्मीकांत बेर्डे. तुझं डोकं फिरलंय तर बघू. कुठं आहे दाखव? आओ माझी काही चूक नाही हो. या लोकांनी मला लक्ष्मीकांत समजून पकडून आणलं, त्याला मी काय करणार? हे पण तू आहेस कोण? तुला काय पाहिजे? मी गावावरून आलोय काम धंदा शोधण्यासाठी. काय काम करोगे? काही इस्त्री करोगे? अरे ना इस्त्री तो अच्छी कर लेते हो, लेकिन पूछा नहीं कितना पैसा लोगे? ओ पैसा से जाओ जाओ, पहले माझं काम तर पक्का होऊन जाऊ द्या. मालूम है, मालूम है. अच्छा म्हणजे तू कामा करता मुंबईला आलायस? तुझा चेहरा आणि माझा चेहरा मिळता जुळत आहे. माझ्या डुप्लिकेटचं काम करशील? हो हो बघ, म्हणजे वेळोवेळी तुला मार खावा लागेल, उंचावरून उड्या माराव्या लागतील. गावाला किती मारल्यात उड्या? मोटरसायकल चालवता येते? हो थोडी थोडी चालवतो. ठीक आहे, आजपासूनच सुरू कर. काय झालं? पडलो ना म्हणून लागलं. तुला आधी सांगितलं होतं मी. मोहन याला काय तरी औषध लाव. हे पैसे मिळाले का? हो मिळाले, हे तुमच्या आशीर्वादानं बोनी चांगली झाली. चल निघा साहेब, उद्या येऊ. उद्या मला काय विचारतोस? त्यांनाच विचारायचं. चल निघा आता. बर अच्छा येत. काय परिस्थिती आहे? दोघांचे चेहरे सारखेच. एकाकडे पैसे नाहीत म्हणून खायला नाही, एकाकडे पैसे आहेत पण तब्येत सांभाळायची, डायटिंग,
खाना नहीं। लक्ष्मी जी शॉर्ट रेडी है। आलो शॉर्ट रेडी है भाई वाह अच्छा काम कर लेते हो। फिर गांव में हमारा लॉन्ड्री छोटा ना। बेटा मैं भी गांव से आया हूँ। अच्छा गांव में एक हाथ कपड़ा पहनने को मिलता है तो फिर लॉन्ड्री कहाँ से चलाओगे? ये मैं अरे बच्ची कर लाऊ मैं आपके पैर हाथ जो अच्छा छोकरा मिला बाबा ते सगळं पोहोचवलं हां बघा तुमच्या वैसे दे बाबा दे बरोबर आहेत ना हो हे घे तुझे पैसे नाही मला नको मी फक्त तुम्हाला मदत केली अरे घे 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 अरे मेहनतीचं फळ नाही मिळालं तर मेहनतीवरचा विश्वास उठतो बाबा घे 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 आता तुम्ही म्हणता तर घे घे पण खरं सांगू बाबा का या मुंबईतली माझी ही पहिली कमाई अरे मोठा हो बाबा माझे पाय पडतो एक विचारू काय तुम्हाला या वयात हे सगळं करावं लागतं अरे बाबा पोरं ड्युटी निघाली तर काय करणार म्हणून मला हे करावं लागतं रडायला काय झालं पोरा काही नाही बाबा मला माझ्या वडिलांची आठवण आली काय झाली का कमाई हे काय 55 रुपये मिळाले बरं वाटतंय अरे सोनिया मला त्या डोंबराने माकडसारखे दिवसभर उड्या मारायला लावल्या आणि 10 रुपये दिले मामा भरवला म्हणजे तुम्हाला माझं कुत्र एवढंच खाते इलो 25 रुपया दिन भर भैया के पास स्त्री करके आवत रहन याला काय झालं अरे भैया के पास दिन भर स्त्री किया ना हिंदी अच्छा 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 तुझं काय माझं 100 रुपये कमाई केली कसं का लक्ष्मीकांत बेर्डेची डुप्लिकेट केला हा काय मार पडलाय म्हणजे का सिनेमात काम नाही केलं कशाला करायचं 100 रुपये मिळाले आता भरपूर खाऊया आणि झोपूया उद्याचं उद्या बघूया चला 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 नको रे काय अरे वॉचमन साहेब हवालदार हवालदार झोपेत आहे ना त्यामुळे उठा उठा अहो आम्ही चांगल्या घरची मुलं होतो आम्ही चोर नाही आहोत आम्हाला घर नाही हो मग मी काय करू तुमच्या घरचा पत्ता द्या ना हे कशाला म्हणजे आम्ही तिकडे जाऊन झोपतो इकडे तिकडे पारा देत असताना म्हणून म्हटलं तुमच्या घराचा पारा आम्ही करतो वरात करू तुमची आम्हाला जाम झोप दे हो झोप झोप म्हणाले तुला काय सांगून समजत नाही का घे त्या तिकडे समोरच्या फुटपाथला जा आपल्या बीट मध्ये लफडायला पाहिजे सांगून ठेवतो कुठं गेलं ते तिकडे गेलं कधी गेलं आता गेलं मी पण जातो तुझ्या माझे पैसे माझे पैसे गेला वाटत खायला सोबत झोपायला जागा देत नव्हतो काय कळतच नाही आपल्याला मला एकटं सोडून कुठं चाललंय त्या हवालदारला बघून मी घाबरलो ना हा घाबरला हवालदार तुला बघून बेशुद्ध पडला अच्छा आय 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 ते भूत कुठं आहे तो दिवा आहे दिवा चालतो ना कधी कपरे बाबा तो बोटीवरचा दिवा आहे चलो कदर लोक लोक नाही रे ते खोके उचलणारे हमाल आहेत ते बघ उचलले ते बघ त्याने अंधारात गागल लावलाय बघ हा त्याला डोळे आले असणार बघ कबरे कब बसा बॉक्स रात्रीच्या वेळेला
स्मगलिंग चा माल आहे. आपण पोलिसांना कळूया. काय बोलला? अरे आपण पोलिसांना कळूया. हळू हळू. मला काय भीती वाटते रे. अरे घाबरतो कशाला? मी आहे ना. हे बघ पोलीस एक बेशुद्ध पडलाय तिकडे. अरे हे तर काहीच दिसत नाही त्याच्या सोनिया. वामण्याला बघून ते पळाले बघ. काळोखात कोणी घाबरेल? ते बॉक्स तिकडे सोडून पळाले बघ. सोनिया त्या बॉक्स मध्ये काय ते बघूया. नको. त्या बॉक्स मध्ये बॉम्ब असेल. वामण्याला तो बॉक्स उचललाय बघ. वामण्या तो बॉक्स टाकून दे. वामण्या बॉक्स टाकून दे. चल 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 बघूया. चल चल चल. मी म्हटलं नाही हा नक्की स्मगलिंगचा माल आहे म्हणून. सोन्या या सोन्याचं काय करायचं? सोन्या मला जाम भीती वाटते रे. आहे ना. कशाला घाबरतो? हा रेडा आहे ना. आपण एक काम करूया. तुम्ही दोघे इकडे थांबा. आम्ही दोघे पोलीस स्टेशनला जातो. नको. वामण्या बरोबर थांबला ना का मार पडतो. बरं ठीक आहे. तू माझ्या बरोबर चल. तुम्ही दोघे इकडे थांबा. आणि हे बघ हा गेला. एक थांब. वामण्या वामण्या मला जाम भीती वाटते रे. घाबरतो काय रे? वामण्या हे सोनं किती किमतीचं असेल रे? माझा बाप काही सोनार नाहीये. मला माहितीये तो लोहार आहे. तरी पण किती किमतीचं असेल? असेल 50-60 लाख. 50-60 लाख आपल्याला नाही परवडायचं. मी लोळतो लोळतो. नको वामण्या. तू लोळलास तर त्याला कोळशाचा पण भाव येणार नाही. रात्रबाई करून आले. उठी उठी गोपाळा. आठ झाली. गोपाळ उठला. याची भाषा तुम्हाला कळणार नाही. काय आम्ही स्मगलिंगचा माल पकडला. थुकी उठते सगळी. चुप. ते चौपाटीवर माल कुठे आहे? माल सुखरूप आहे. त्याची काळजी करू नका. आमचा वामले ना तिकडे. धिप्पाड बिन डोक्याचा. आम्हाला किती मिळणार? देशाला तुमच्याबद्दल अभिमान आहे. त्यानंतर आधी आम्हाला किती मिळणार ते सांगा. आता माल लाखाचा असेल तर एक 5-10 हजार मिळतील. 5-10 हजार. अरे हळू काय करतोस ते? तू काय करतोस? काय काय करतो ते? येताना आपण आपल्या कर्मभूमीच्या नाही का पाय पडलो होतो. जाताना परत एकदा. वामण्या तू पण पड पाया. मी बाजूला होतो. पड पड. नुसता माजला खाऊन खाऊन पड. वाग ना. जय मावळी. काय झालं? मी तुमच्याशी बोलतोय. शोधायला लागलो तर भारी पडेल सगळ्यांनाच. ज्याची चूक असेल त्यांनी सांगावं पटकन. भाई बोल. काय झालं? मला माफ करा भाई. माझी चूक झाली. काल माल पकडला गेला. माल पकडला गेला ही गोष्ट जुनी झाली. ते आम्हाला काल रात्रीच कळलंय. माझा नाईलाज झाला भाई. नाईलाज माझा पण होऊ शकतो. सुभानराव भाई. भाई मी तुमचं मीठ खाल्लंय भाई. डायलॉग मारतोय सुभानराव. भाई बोल. वर्सोवाचा माल पोलिसांच्या ताब्यात आहे. 4 पोरांनी माल पकडून दिलाय. नेहमीचे नाहीयेत. नवीनच आहेत कोणीतरी. पांग्या भाई माल कोणी पकडून दिला? त्याचा पत्ता हवाय. तुमच्याकडून कुठे गेले? अच्छा. सुभानराव जी पोपटला पाठव भाऊच्या धक्क्यावर. म्हणाव चौघांना उचलून आण. भाई सत्कार करायचा म्हणाव. कोण दुसऱ्या बसायला मिळणार? हा कोणाला? नमस्कार. आम्हाला लॉटरी तिकीट नको आहे. लॉटरी तिकीट नाही. काल स्मगलिंगचा माल पकडून देणारे चौघ तुम्हीच ना? पण साहेबांनी बोलवले. वाढून ठेवा.
पोलिसांचा खबर आहे आमच्याकडे, ठाऊक आहे का तुम्हाला? नाही त्याची सजा? सजा? ओ साहेब तुम्ही सगळं विचारलं आम्हाला इकडे बोलवलं का? अरे बापरे छोटू भाऊ साहेब साहेब आम्हाला सोडून द्या, आम्हाला गावाला जायचं आहे, आमची माणसं आहेत तिकडे. तरी मी तुला सांगत होतो की मी मुंबईला येत नाही म्हणून. अरे मी आता घरी जाऊन बाबा ना काय सांगू, जगलो वाटलं तर सांगू रे बाबा. मी नाही स्वतः उन्हाळलो इथे, या लोकांनी मला बळजबरी इकडे आणलं. अरे तू कपडे अच्छा हा वामन्या काय त्याला आपता चला वामन रामान पासून सुरुवात करा. सोडून द्या त्यांना, नेऊन टाका भाऊच्या धक्क्यावर. अरे पाण्यात बसलेल्या म्हशीच्या शेफ्टीचे केस मोजतो आपण, हे तर तरंगत आहेत. सोडा त्यांना, सोडा, जा सत्कार सत्कार करतायत आता स्वतः तकडे गळ्यात आले ना. आपण आपलं गावाला जाऊया बाबा, खरंच या लोकांचा राम राम घ्यावा. त्या दिवशी स्मगलिंगचा बाळ पकडून देणार आहे तुम्हीच ना? नाही तुम्हाला आमच्या साहेबांनी बोलवलंय. चला अहो तुमचा सत्कार करायचा आहे. आधी सत्कार नको, आधी सत्कार करत राहिलो ना तर तुमच्या सारखी कळवंटी व्हायची आमची. जाऊ द्या बक्षीस तुम्हालाच मिळणार, पण माझं ऐकलं तर काय सगळे पैसे आम्हाला मिळणार? हो सुने मी काय म्हणतो कानात सांगतोय हळू बोल. अरे काय हरकत आहेत ते सांगतायत तसं वागायला? वामने तुला डोकं नाही म्हणतात तेच खरं, मला तर अशा मध्ये कधी चाल दिसते. अरे कसली आली चाल? काय घाबरतोस, पोलीस असणार ना आपल्या बरोबर. पोलीस मी विसरलोच होतो, उपाशी पोटी तुला चांगलंच असत तू म्हणतोस ना. काका आम्ही तयार आहोत, पण आधीचा मार खाल्लेला बरा व्हायला पाहिजे ना. म्हणजे पुन्हा नवीन मार खायला तयार? ठीक आहे. कोण आहे रे तिकडे? जरा या चौघांना गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जा, डॉक्टरला बोलाव आणि औषध पाणी करायला सांग, आणि नंतर आराम करू दे. जी साहेब. चला रे. आलो आलो आलो. आई ग मला काय खरं वाटत नाही. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, गेले 8 दिवस हा माणूस आपल्याला पोचतोय. अरे जेवण छान असत, तुला दुसरं काही दिसतच नाही, त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. हा माणूस आपल्याला का म्हणून पोचतोय? अरे बाबा जगात अजून देव आहे हो ना, नाहीतर याला काय गरज आहे आपल्याला मदत करायची? अरे जे मी तुम्हाला विचारतोय तेच तुम्ही मला काय विचारताय? हो चला, साहेबांनी बोलवलंय. चला 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 लवकर. काय देव म्हणले? चला 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 या चला या. आता कसं वाटतंय? आता ना एकदम मस्त वाटतंय. जाऊ मी गावाला. काय तुम्हाला त्या पांग्याचा काटा नाही काढायचा? पांग्या? हा कोण पांग्या? ज्यानं तुम्हाला मारून पैसे काढून घेतलेत तो. हा हो, पण आता जखमा बऱ्या झाल्या, आम्ही जातो, परत कोण मार खाणार? हो हो जाऊ द्या, माफ केला आम्ही त्याला. तुम्ही विसरलात, पण तुमच्यावर झालेला अन्याय मी विसरू शकत नाही. अहो पण जाऊ दे ना. हे पा मी जे सांगतोय तेच ऐकायचं आणि तसंच वागायचं. आज रात्री त्यांची लॉन्च वर्सोवा बीच वर लागणार आहे, रुपये 2 करोडचं सोनं आहे. अरे 5-10 हजार ऐकले तेव्हा 2 दिवस बेशुद्ध होता, आता महिनाभर काय उठत नाही बहुतेक. आणि लॉन्च लागल्यावर आम्ही करायचं काय? पोलिसांना खबर करायची आणि माल पकडून द्यायचा. आणि बक्षीस? तेही अर्थात तुम्हालाच मिळेल. आणि मारे अर्थात आम्हालाच मिळणार, त्याची काळजी मी. बस बस बस. अरे का त्रास करून घेता रे स्वतःला? अरे मार खाताना जेवढा यातना तुला होतायत ना, त्याच्यापेक्षा दुप्पट यातना मला होतायत तुला मार खाताना बघून. अरे नका रे, नका वागू रे असं, नका वागू रे असं. भयंकर त्रास होतो रे मला, भयंकर त्रास होतो. सांग कोणी खबर दिली? मला माहित नाही भाई. मला माहित नाही भाई हे ऐकून कान किटले माझे. पांग्या चिडलाय, व्हेरी गुड. मला आणखी चिडायला हवाय तो, आय लाईक इट. सुभानराव हा वजीर म्हणजे राणीस नाही का? हो हो भाई. मग आता हा उंट मी इथे ठेवला.
म्हणजे आता तुला राणी नाही हलवता येणार? नाही हलवता येणार. राणी जाम भाई, राणी हल्ली की शह आणि मात कमाल आहे. तुमची कमाल तर पुढेच आहे. याचा अर्थ प्रत्येकाचा काही ना काहीतरी वीक पॉइंट असतोच. काय पण त्याचं काय? त्या चौघांचा काहीतरी वीक पॉइंट असणारच. वय 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 काय शोधा दे. आय भाई. कोण बोलला? मी भाई. तू भाई? नाही भाई. नाही भाई. भाई नाही. घाल रे घाल रे घाल. अरे इतकी वर्ष आम्ही झाक मारली, तुम्हाला पोहोचल चूक झाली आमची. माझी चूक झाली भाई, मला माफ करा. वीक पॉइंट काय? मुलगी भाई. भाई मुलगी म्हणे. भाई मुली तुझ्या काय रे नरसाळ्या, मुलाचा वीक पॉइंट मुलगी नाही तर का तू असणार आहेस? भाई मला माहिती ती मुलगी कोण आहे भाई. माहिती आहे तुला? मग ते अजून फेकवर कशी आणतो भाई? केव्हा आणतो? आणतो भाई केव्हा? पण अरे तू काय पाहतो भाई, पोपटला ते जरूर पाठव. हॅलो नमस्कार मॅडम, तुम्ही सोनया शकते का? हो. सोनया आमच्याकडेच काम करतो आणि वामने पण आमच्याकडेच काम करतो. तुम्ही त्यांना ओळखता? हो आम्ही ओळखतो त्यांना. मला न्याल त्यांच्याकडे? हो नेतो ना. चला चला. चल. ए वामने सरळ चाल सरळ चाल. कसं चालतोय बघ, मिलिटरीज भरती झाला का रे? काय वॉचमन? अरे वॉचमन वॉचमन तर मी बघतो रे. तू चल तू चल काळजी करतो. अवकाश या या. अरे नमस्कार साहेबांनी ऑफिस मध्ये तातडीने बोलवलं. चला चला लवकर चला चला. साहेबांनी ऑफिस मध्ये बोलवलं. चल लवकर चल चल चल. इम्पॉसिबल. गेलेच कसे ते बाहेर? त्यांच्या जीवाला धोका आहे ठाऊक नाहीये का? ए सोन्या हे दोघे जण गेले कुठे? असं काय सांगायचं, खायला गेला असणार तू. अरे चल बघूया गाडीवाल्याची वाट लावू. चल खा तू मग बोल. ठीक आहे. तुमच्याकडे फोटो सहित आमच्या ताब्यात आहे. टाकतो काय? तुमच्या ताब्यात कशी काय? ही आमच्या पांग्या भाईच्या ताब्यात आहे. आता मोकाट्यानं गप निघायचं इथून. वडापाव खाणार? चला चला. मला वडापाव देत आहेत. सोन्या सोन्या लफडा अंगाशी येणार असं दिसतंय. पांग्या पाक्या आता आपल्याला जिवंत सोडणार नाही. तू काळजी करू नकोस रे, आपले साहेब आहेत ना. आणि त्यांना सोडत म्हटलं तर? तू नन्नाचा पाडा का लावतोयस? आणि ते का नाही म्हणतील? आणि त्याने नाही म्हटलं तर पोलीस आहेत की? ते सोडवतील. सारखी शंका काढत राहा, सारखी शंका काढत राहा. पण मलाही कळत नाही त्या पांग्या भाईला कसं कळलं. शकू माझी प्रेयसी आहे. तेच ना, मला त्या गॉगलवाल्याचा डाऊट येतोय. तो रे लॉटरीवाला भाऊच्या जागी भेटलेला, आपल्याला सत्कारला येऊन गेला आणि मार मार मारलेला तो. तो तर त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. त्याला काय फरक पडणार आहे? आता झालेलं लफडं निस्तरावं लागणार ना. आपण एक काम करूया, आधी साहेबांना भेटूया. चल चल बाबा. तुमची शकू माया ताब्यात आहे. चल, तो सांगत होता पांग्या भाईच्या ताब्यात आहे. मीच तो पांग्या भाई. पाहिलं मग? आता बऱ्या बोलावानं बोला, तुम्ही कोणासाठी काम करता? आम्ही देशा करता. देशवाल्या बऱ्या बोला ना बोल. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? नाहीतर काय रे? नाहीतर काय रे? आपण तिचे हाल करू, तिला नाचायला लावू. हा तिचे हाल करू, तिला नाचायला लावू. नको नको असं काही करू नका. ओ खरंच आम्ही देशासाठी काम करतो. इन गंदी नालियों को कुत्तों के सामने नाचना मत. वाम्या गंदी नाली का कुत्ता नाही रे, गंदी नाली का कीड़ा. तेच रे. तर आता तुम्ही सांगत.
तब आएगा मजा। नाचो तुरा तुळे
अरे मराठीत बोल रहे मराठी माणूस आहे पण मराठीकडे बघले असतो का आमचे नसतात पांग्या भाई म्हणतात मला म्हणत होते आता पुस्ता पांग्या याला वास मारतो 24 तारे ये चल चल पांग्या भाई म्हणतात मला चल चल आता चल नाही तर वरत करतो तुझी वाह नाचत होती ते आपली शकू नाही दुसरीच कोणीतरी होती शकू शकू कुठे आहे मानलं माहित त्याचं काय झालं शकूला आणायला मीच भाऊच्या धक्क्यावर गेलो होतो तेव्हा कळलं की ती आमच्याच गावची आहे आमच्या गावची म्हणजे होय होय मी पण तुमच्याच गावचा आहे लहानपणी पैसे कमवायला मुंबईत आलो आणि या पांग्या दादाच्या नादा लागून मी पण गुंड झालो म्हणून मला तिला इथे आणणं म्हणजे माझ्या मनाला पटलं नाही मग मी तिला यांच्याकडे घेऊन गेलो आणि यांना इथे आणलं कारण या प्रोफेशनल डान्सर आहेत ओके नमस्कार तुमचे फार उपकार झाले हो ते जाऊ द्या हो पण माझे पैसे कुठे आहेत पैसे कसले मागताय तुम्ही चला ना आमच्या गावाला म्हणजे काय होईल म्हणजे हे तिघ तुम्हाला वहिनी म्हणते चल कुठे आरशात तोंड पाहिलेस का कधी नको त्या बिचाराला ओरडू त्याला वेळच मिळत नाही 12 तास झोपतो आणि 12 तास खातो बरं तुम्हाला तुमचे पैसे मिळतील पण आमची शकू कुठे तर सांगाल का जरा एवढ्या ती भाऊच्या धक्क्यावर नक्कीच पोहोचलेस चला रे भाऊच्या धक्क्यावर काय सुरू थांबा थांबा कुठे चाललात अरे थांबा अरे मिनिस्टर साहेबांनी तुमचा सत्कार करण्यासाठी तुम्ही बोलवलंय काय सत्काराला बोलवलंय काय वामने जायचं का सत्काराला अरे नको तुम्हाला काही सत्कार करायचा असेल ना तर आमच्या गावाला येऊन करा आम्हाला गावाला गेलंच पाहिजे गणपतीचा उत्सव आहे बरं ठीक आहे प्रथमेशा देवा गणराया गजवदना ये रे सुख ध्याया